नमस्कार सर, नमस्कार। आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आहेत। या कांद्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचे जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे, बरोबर आहे? तर आपलं पूर्ण नाव, गाव आणि पत्ता सांगा। नाव महेश अशोक गुरव, तालुका मांजर्ला, सातारा। बर, तर कुठले कुठले प्रोडक्ट वापरले सर तुम्ही? नायट्रोकिंग ग्रो आणि होमी पॉवर। बर, तर हे वापरल्यामुळे कांद्यामध्ये काय फरक वाटतो? उंच वाढला आणि कुठं आहेत हाईट कुठे दाखव जरा। गुडघ्याच्या वरती आहे, कमरेच्या जवळ, बरोबर आहे। आणि जर आपण सर्व कांदा पाहिला तर सर्व कांदा एकसारखा आहे, बरोबर आहे। तर याला किती स्प्रे झाली ग्रो नायट्रोकिंगचे? दोन स्प्रे झाली। आणि भूम पॉवर किती टाकले? सुरुवातीच्या वेळेस टाकले। किती? एक 6 किलो टाकलो। 6 किलो भूम पॉवर टाकलाय। किती तुटलं शेत रे? 18 गुंठे। 18 गुंठे आहे ना। बर, तर काय करा, एक दोन कांदे उपटून दाखवा बरं कशी आहे जरा हाईट दाखवा तुम्ही। खूप सर ते हे करा जरा त्याची मुळा दाखवा जरा। आता किती महिने झाले कांद्याला? कांद्याला 2.5 महिने झाले। 2.5 महिने झालेत, बरोबर आहे। 2.5 महिन्यामध्ये फुगवण वगैरे चांगले झाले आणि मान कशी आहे? मान वगैरे कशी आहे? मान मोठे मोठे आहे आणि हिरवा गार आहे पूर्ण कांदा, है ना? मान मोठे। तर सर आपलं नाव काय? दत्तात्रय शेटे। आपली पण शेती आहे, बरोबर आहे। मग या कांद्यावरती तुम्हाला काय वाटतं? एक नंबर कांदा आहे आता सध्या, काळूची भरपूर आहे। जरा जोरात बोला सर। कांदा एक नंबर आहे, काळूची भरपूर आहे आणि वाढीसाठी भरपूर वाढलेला आहे। अच्छा, तर महेश सर आणखी तुमचं एकूण क्षेत्र किती आहे? इथं 11.5 एकर आहे। 11.5 एकर आहे। तर टोटल किती एकर तुम्ही वापरता आपले ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट? सध्या तरी 4 एकराला वापरतो। 4 एकराला वापरायला सुरुवात आहे। तुम्ही समाधान आहेत? तुम्ही इथे शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? जैविक तंत्रज्ञान वापरावं, रासायनिक शेती करूच नाही। काय त्याचं कारण? कॅन्सरचं प्रमाण, पेस्टिसाइड, साइड इफेक्ट होतात शरीरावरती। बर, दुष्परिणाम जाणवायला लागलेत लोकांना। म्हणजे आजारांचं जे खरं कारण असेल तर हे पेस्टिसाइड आहेत आणि रासायनिक खत आहेत। वापरल्यानंतर टिकवणी मालाची भरपूर दिवस होती। अच्छा, आणि उत्पादन क्षमताही वाढते। अच्छा, तर आपण त्याला सुरुवात केली आहे आणि आपल्या मार्फत बऱ्याच शेतकऱ्यांना आपण सांगितलं, त्याच्या मार्फत पण सुरुवात होत आहे, बरोबर आहे। तर सर पण सुरुवात करणार आहेत। तर धन्यवाद सर, आपलं जे मिशन आहे सेव्ह दी मदर अर्थ, काळी आई जमीन वाचो अभियान, या अभियानमध्ये आपण सहभागी झाला, त्याबद्दल मी कंपनीवर आपले आभार करतो। थँक्यू।